सबस्क्राइब करा मराठी किचन चॅनेलला आणि बेल बटनावर क्लिक करा नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा देणारे ज्वारीचे आंबील आज आपण करणार आहोत विशेष करून वेळा मावशाला किंवा चैत्र महिन्यामध्ये हे ज्वारीचे आंबील बनवतात दोन ग्लास ताक या ठिकाणी घेतले आहे आंबट ताक देखील यासाठी वापरू शकता साधारण इतपत पातळ ताक असावे चमचे ज्वारीचे पीठ घेतले आहे सहा सात पाकळ्या लसूण आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आलं एक चमचा धणे जिरे पूड एक छोटा चमचा जिरे चवीपुरत्या दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एकूण लसणापैकी दोन तीन पाकळ्या लसूण फोडणी करता ठेचून घ्यावा प्रथम कढईत चांगले दोन ते तीन चमचे तेल अथवा तूप गरम करून घ्यावे मग जिरे घालावेत ठेचलेला लसूण घालून थोडासा परतून घ्यावा लगेच यात ज्वारीचे पीठ घालावे पीठ करपू नये याकरता गॅस अगदी मंद आचेवर ठेवला आहे ज्वारीचे पीठ तेलात चांगले पातळ राहील इतपत अथवा तूप असावे ज्वारी ज्वारीऐवजी नाचणीचे पीठ वापरून देखील नाचणीचे आंबील बनवू शकता पाव चमचा हिंग घालावे पीठ चांगले मिनिटे खमंग भाजून घ्यावे आता पीठ छान फसफसून आले आहे यात एक ग्लास पाणी घालावे गुठळ्या होऊ नयेत याकरता सतत हलवावे चवीपुरते मीठ घालावे पीठ घट्ट होत आहे त्यामुळे अजून अर्धा ग्लास पाणी यात घालत आहे एक उकळी येऊ द्यावी मग गॅस बंद करावा वरती साय येऊ नये म्हणून अधून मधून चमच्याने ढवळावे ज्वारीचे पीठ अगदी पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यात तीन चार पाकळ्या लसूण आलं एखादी हिरवी मिरची घालावी अगदी थोडीशी कोथिंबीर यात घालावी बारीक वाटले जावे याकरता थोडेसे मीठ घालावे पाणी घालून सर्व एकदम बारीक वाटून घ्यावे कच्चा लसूण आवडत नसेल तर तो नाही घातला तरी चालतो जवळजवळ अर्धा पाऊण तासानंतर ज्वारीचे पीठ पूर्णपणे थंड झाले आहे एखाद्या मोठ्या पातेल्यात हे थंड झालेले पीठ काढावे यात ताक घालावे धणेजिरे यात घालावी मिरच्यांचे तुकडे यात घालावेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी ज्वारीचे पीठ भाजताना आणि वाटण बनवताना मीठ घातले होते ते लक्षात घेऊन चवीप्रमाणे मीठ घालावे दोन चमचे साखर घालावी केलेले वाटण घालावे आणि लागेल तेवढे पाणी यात घालावे सर्व रवीने चांगले घुसळून घ्यावे दोन ते तीन ग्लास पाणी यात आरामात मावते आंबिल इतपत पातळ ठेवले आहे वरील साहित्यापासून सहा ग्लास आंबिल तयार झाले आहे आलं लसूण कोथिंबीर आणि धणे जिऱ्याचा मस्त स्वाद या आंबिलला येतो ज्वारीच्या पिठाचा खमंगपणा आणि ताकाची आंबटगोड अशी चव यामुळे आंबील अतिशय छान लागते असे हे थंडगार आणि पौष्टिक ज्वारीचे आंबिल तुम्ही देखील नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद